मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला सब्जेक्ट आहे मॅथ मॅथमधील अल्जेब्रा कोणतं चॅप्टर बघणार आहे आपण अल्जेब्रा बीचगणित म्हणजेच काय बिचगणित त्यामध्ये बघूया शॉर्ट ट्रिक कशी यूज करायची ने ते आज आपण बघणार खूप महत्त्वाचे असे हे क्वेश्चन आहे ते नेहमी क्वे एक्झामला विचारलं जात यामध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक माहिती असेल तर तुमचं आन्सर खूप फास्टली येणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे शॉर्ट ट्रिक व्यवस्थित समजून घ्यायची बघा आता पहिलं एक्झाम्पल आहे जर एक्स आधिक एक छेदात एक्स बरोबर किती चार आहे तर एक्स स्क्वेअर एक छेदात एक्स स्क्वेअर बरोबर किती बरोबर किती विचारलं आहे बघा यामध्ये तुम्हाला काही नियम लक्षात ठेवायचे प्लस मायनसचे नियम ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तेव्हाच ते शॉर्ट ट्रेक यूज करू शकता म्हणून बघा नियम काय जर प्लस प्लस असेल तर काय मायनस प्लस प्लस असेल तर मायनस 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 असेल तर काय प्लस त्यानंतर बघा पहिल्या याच्यात म्हणजे आता इथे पहिलं आणि हे काय दुसरं आहे पहिल्या याच्यात जर प्लस असेल आणि दुसऱ्या ह्याच्यात मायनस असेल तर काय प्लस त्यानंतर बघा मायनस प्लस म्हणजे पहिल्या याच्यात मायनस असेल आणि दुसऱ्या याच्यात प्लस असेल तर काय येणार आहे प्लसच येणार आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे तीन याच्यात प्लस येणार आहे आणि एक याच्यात काय येणार आहे आपलं मायनस येणार आहे ते कुठे येणार आहे फक्त बघा अशा प्रकारे लक्षात ठेवू शकते तीन ठिकाणी काय येणारे प्लस येणार आहे फक्त प्लस प्लस असेल तेव्हाच मायनस येणार आहे ठीक आहे आता बघा याची ट्रिक काय आता काय दिले आपल्याला एक्स अधिक एक छेदात बरोबर किती चार दिले म्हणून ह्या चारचं काय वर्ग करायचा का वर्ग करायचा आहे बघा इथे काय दिलं आपल्याला वर्ग दिला आहे म्हणून आपण काय करू चारचा वर्ग वजा आता इथे किती वर्ग आहे म्हणून काय मायनस दोन चार चौक सोळा मायनस दोन किती होता चौदा प्रकारे बघा किती सोप्या पद्धतीने मायनस काय घेतलं आपण इथं काय प्लस प्लस मायनस आहे त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल आता तुम्हाला जर पहिलं एक्झाम्पल व्यवस्थितरित्या समजलं असेल शॉर्ट ट्रिक समजले असेल त्याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे ठीक आहे सेकंडचं जर, जर एक्स प्लस एक छेदात एक्स बरोबर सहा आहे तर एक्स स्क्वेअर प्लस एक एक छेदात एक स्क्वेअर बरोबर किती चला याचा आन्सर मला कमेंट्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे सेम क्वेश्चन आहे काय करायचं सर्वात पहिल्या चा तर इथे स्क्वेअर आहे म्हणून प चारचं काय केलं आपण स्क्वेअर केला स्क्वेअर म्हणून मायनस दोन करायचा ठीक आहे इथे त्याचप्रमाणे त्यानंतर नेक्स्ट बघा आता इथे पहिल्या याच्यात मायनस आहे दुसऱ्या ह्याच्यात काय प्लस आहे मायनस प्लस काय येणार आहे प्लस येणार आहे ठीक आहे प्लस येणार आहे प्लसचं साईन येणार आहे आता इथे काय चार आहे चारचा वर्ग आता इथे का वर्ग आहे म्हणून आपण वर्ग केला वर्ग आहे म्हणून काय मायनस टू इथे काय येणार आहे प्लस येणार आहे बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे पहिल्या याच्यात आपण काय केलं मायनस केलं पण इथे काय करायचं आपल्याला प्लस करायचं आहे का प्लस करायचं आहे त्यातच आपण नियम बघितले ठीक बघा चार चौक सोळा अधिक दोन किती आता अठरा ऑप्शन नंबर दोन काय तुमचं करेक्ट आन्सर ठीक आहे आता बघा आता आपण स्क्वेअर बघितला क्यूब असेल तर काय करायचं क्यूब असेल तर कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे कोणती ट्रिक यूज होणार आहे आता आपण बघूया बघा इथे काय जर एक्स प्लस एक छेदात एक्स बरोबर किती आहे चार आहे तर एक्स क्यूब अधिक एक छेदात एक्स क्यूब बरोबर किती एक्स क्यूब बरोबर किती आता क्यूब आहे म्हणून काय करायचं आपण इथे स्क्वेअर होता म्हणून आपण काय घ्यायचो स्क्वेअर घ्यायचा आता इथे क्यूब आहे म्हणून काय चारचा क्यूब घेतला ठीक आहे आता बघा इथे चार आहे चार आणि इथे काय तीन आहे चार गुणिले तीन करायचं चार गुणिले तीन बघा दोन्ही यांच्या ट्रिक वेगवेगळ्या आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या इथे काय करायचो आपण मायनस टू असो किंवा प्लस टू करायचो पण इथे काय करतो आपण क्यूब आहे त्यामुळे काय जो इथला अंक असेल त्याला काय करायचं क्यूबने म्हणजे तिनाने गुन्हा करायचा तीन चोक बारा तीन चोक बारा चारचा क्यूब किती आहे चारचा क्यूब आहे चौसष्ट वजा बारा किती आता बावन्न बावन्न ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आन्सर आहे ठीक आहे ऑप्शन नंबर एक प्रकारे फक्त इथे काय केलं आपण क्यूब आहे म्हणून इथे क्यूब घेतला आणि इथे काय गुणिले केलं ठीक आहे इकडे काय करायचं आपण मायनस टू करायचं त्यानंतर नेक्स्ट तर नेक्स्ट बघा इथे काय मायनस आहे चला आता हा इक्वेशन तुम्ही काय करायचं होमवर्कसाठी घ्यायचं आहे सेम क्वेश्चन आहे क्यूबचा फक्त इथे मायनस आहे आपण पहिल्या ह्याच्यात काय बघितलं प्लस बघितलं ठीक आहे याचा आहे तुम्हाला कमेंट्समध्ये दे द्यायचं आहे त्यानंतर बघा आता क्यूब होता म्हणून आपण कोणता फॉर्म्युला यूज केला तिथं एक्स रॅश टू फोर एक्स रॅश टू फोर एक्स रॅश टू फाईव्ह असल्यावर प्रकारे सॉल्व करायचं हे आपण समजून घेणार बघा आता काय एक्स प्लस एक एक छेदात एक्स बरोबर किती तीन आहे तर एक्स रॅस टू फोर एक्स रॅस टू फोर अधिक एक छेदात एक्स रॅस टू फोर बरोबर किती तर इथे कोणता फॉर्म्युला येऊजणार आहे आता इथे बघा काय चार आहे तर चारचे आपण असे पार्ट करून घेतले बघा दोन अधिक दोन किती होता चार होता किंवा तुम्ही म्हणाल तीन अधिक एक का नाही तर एक नाही घ्यायचं आहे एक नाही आला पाहिजे म्हणजे आता एक नाही आला पाहिजे म्हणजे काय येणार आहे दोन अधिक दोन किती चार होता ठीक आहे मग आता तीन पहिल्या दोनचा विचार करू आपण पहिल्या दोनचा तिनाचा वर्ग तिनाचा वर्ग आता बघा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर असताना आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा तो इथे आपल्याला यूज करायचा म्हणजे मायनस टू किती येणार आहे तीन त्रिक नऊ मायनस दोन बरोबर किती सात किती आलं सात आता बघा सेक दुसऱ्या दोनचा विचार करू आपण दुसऱ्या दोनचा सातचा वर्ग वजा किती दोन ठीक आहे पहिल्याच्यात आपण पहिला वर्ग सॉल्व केला दुसऱ्याच्यात आपण दुसरा वर्ग सॉल्व केला साथी एकोणपन्नास वजा दोन किती आता सत्तेचाळीस ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आन्सर आहे आता चार असल्यावर पावर चार असल्यावर कशाप्रकारे सॉल्व करायचं आणि त्यानंतर पावर पाच असल्यावर कशाप्रकारे सॉल्व करायचं आत्ताच आपण बघितलं की आताचं आपण पार्ट करून घेऊ म्हणजे त्याचे भाग करून घेऊ आता चार अधिक एक करणार आहे का नाही एक घ्यायचंच नाही आपल्याला एक नाही घ्यायचं मग आपण काय करू तीन अधिक दोन घेऊ तीन आणि दोन पाच होता आता इथे तीन म्हणजे क्यूब आला इथे काय आला का स्क्वेअर आला ठीक आहे सर्वात पहिले आपण काय करू स्क्वेअर का सॉल्व्ह करू आता स्क्वेअर कसं सॉल्व करायचं आपण तीनाचा वर्ग वजा दोन तीन त्रिक नऊ वजा दोन किती सात होता ठीक आहे तीन त्रिक नऊ वजा दोन सात आता काय करायचं आपल्याला क्यूब सॉल्व करायचं क्यूब कसं सॉल्व्ह करायचं आपण बघा क्यूब कसं सॉल्व करायचो इथे जो अंक दिला आहे तो त्याचा काय करायचो क्यूब करायचो त्यानंतर इथे आता क्यूब येणार आहे फाय येणार नाही आहे म्हणजे एक्स क्यूब येणार आहे म्हणजे या दोन्हींचं काय गुन्हा तीन गुन्हेले तीन तीन म्हणजे तीन त्रिक नऊ ठीक आहे आता तीनाचा क्यूब किती येतो सत्तावीस येतो वजा नऊ सत्तावीस वजा नऊ किती येणार आहे अठरा किती येणार आहे अठरा सत्तावीस हजार नऊ किती अठरा आता आपल्याला काय भेटलं आहे बघा अठरा गुणिले सात वजा तीन कारण आपल्याला हे ॲड करायचं आहे अठरा गुणिले सात वजा किती तीन इथे किती दिले तीन आता अठरा गुणिले सात किती आता एकशे सव्वीस वजा तीन बरोबर एकशे तेवीस काय आन्सर आला आपलं एकशे तेवीस या प्रकारे बघा स्क्वेअर असल्यावर क्यूब असल्यावर टू पावर क चार असल्यावर त्या नंतर पावर पाच असल्यावर कशाप्रकारे सॉल्व करायचं हे आपण व्यवस्थित समजून घेतलं यामध्येही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू